मैत्रिणींनो आपली नाती गोती आपल्या आयुष्याला पूर्णत्वास नेण्यास महत्वाची भूमिका बजावतात पण त्यातही अशी नाती असतात जी आपलं जीवन समरसून टाकतात मैत्रिणींनो ते नात्याविषयी आणि मैत्रिणींनो आजच्या आपल्या आमचं सहजीवन या मालिकेत आपली जोडी ही अशीच कमालकीय तोडीला तोड आहे ते सक्षम क्लास वन प्रशासकीय अधिकारी आहेत दोघही डॅशिंग आहेत ते दोघही आपल्या कामाबद्दल जागरूक आहेत ज्यांच्या प्रेमात भाषेचा आणि राज्याचा अडसर आला नाहीये आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर ते मेड फॉर आहेत हो मी बोलतीये ते आपल्या समोर ज्यांच्या सहजीवनाचा उलगडा होणार आहेत त्यांच्याविषयी म्हणजेच औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक श्री आस्तिक कुमार पांडेसर आणि औरंगाबाद जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षुदा पाटील मॅडम यांच्याविषयी चला तर मग सुरुवात करूया मॅडम आणि सर तुमच्या दोघांचंही आमच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर्वात आधी मॅडम तुमचं अभिनंदन पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि सर तुमचंही अभिनंदन जे रस्ते निर्माण कार्य हो। जोरात एकदम चालू आहेत थँक्यू लीना आणि आकाशवाणीचे सर्व सदस्य आपण इथे आमंत्रित केलं आम्हाला संभाषणसाठी सर आधी मी तुम्हाला विचारू इच्छिते की मॅडमला त्यांच्या कार्यासाठी नुकताच जो पुरस्कार मिळाला तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल इनफॅक्ट जेव्हा मोक्षदा पुरस्कार भेटला त्यावेळी माझ्या मनामध्ये हे कोरोनाचे जे मागच्या एक वर्ष होता ते पूर्ण एक वर्ष मला आठवत होता आणि मागच्या एक मध्ये कोरोना काल किता आणीबाणीच्या काल होता किता दुष्कळ काल होता आणि न केवळ सर्व ऑफिसर्स कर्मचारी वृंद बल्कि पूर्ण आपले नागरिक ना ना जे आहे त्यांना किता त्रास झाला आणि किती दुष्काळ मध्ये त्यांना राहावा लागला भीतीच्या वातावरणामध्ये जेव्हा आम्ही भीतीच्या वातावरण बाबत विचार करत होतो तेव्हा आम्हाला हे पण लक्षात आला की औरंगाबाद ग्रामीण पोलिसने आणि पर्टिक्युलरली मोक्षदा पाटील मॅडमचे नेतृत्वामध्ये जे एक कमंडेबल वर्क केला त्यावेळी साहसचं काम होता लोक बाहेर निघण्यामध्ये लोक घाबरत होते mm -hmm. त्यावेळी मोक्षदाने बाहेर येऊन आपले सर्व mm -hmm. न केवळ आपले सर्व पोलीस जे टीम होती पोलीस वृंद होते त्यांना पण सेफ ठेवला आपण तो नागरिकांसाठी पण खूप चांगला काम केला इवन आपण जे त्यावेळी जे मायग्रंट लेबर होते <laughs> त्याची पण एक नवीन अकल्पित तो समस्या होती आणि त्याच्यासाठी जेवण असू दे त्याचा बंदोबस्त असू द्या तर तो एव्हरीथिंग तो मोक्षदा पाटीलने जे कमेंडेबल लिडरशिप आणि मॅनेजमेंट स्किल त्या कोरोनाच्या कठीण काळामध्ये दाखवली दॅट वॉज अमेझिंग तर त्याच्यामुळे मला आनंद होता आणि सॅटिस्फॅक्शन होता की राष्ट्रीय महिला आयोगने त्या हार्डवर्क आणि समर्पणची दखल घेतली आणि मॅडम तुमचं हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा की तुम्हाला राष्ट्रीय महिला आयोगातर्फे वुमन वॉरियर्स द रियल हिरो हा पुरस्कार मिळाला याच्याबद्दल तुमचं काम आम्ही कोरोना दरम्यान बघितलंच आहे मॅडम द पण या पुरस्काराबद्दलही थोडं सांगा आणि कोविडमध्ये जे तुम्ही काम केलं त्याचा अनुभव कसा होता ते पण सांगा धन्यवाद लीना मुळामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचा वर्धापन दिवस होता आणि त्या वर्धापन दिवसानिमित्त आणि मागच्या वर्षाची ही संपूर्ण जी थीम होती करोना त्या अनुषंगाने त्यांनी वर्धापन दिवसाची थीम तीच ठेवली आणि मग राष्ट्रीय महिला आयोग असल्यामुळे अर्थातच महिलांनी घराबाहेर येऊन स्वतःला धोक्यात टाकून आपली सोबतच्यांची आणि समाजाची ज्या पद्धतीने सेवा केली सेवाभावी वृत्तीचं प्रदर्शन तिथे केलेलं स्वतः रिस्क घेतलेली आहे याचा कुठेतरी सन्मान होणं आवश्यक असतं आणि जेव्हा राष्ट्रीय स्तरावरची एखादी एजन्सी ते करते तेव्हा फक्त आमचंच नाही तर आमच्या देशाचं पण नाव इंटरनॅशनली किंवा ग्लोबली जातं आणि ते जायला पाहिजे या भावनेतून त्यांनी हा कार्यक्रम तिथे आयोजित केला गेला होता मी आमचे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे माननीय पोलीस महासंचालक यांचे देखील इथे धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं कामासाठी आणि आम्ही तिथे जाऊ शकलो तिथपर्यंत पोहोचू शकलो कोरोना कालावधीमध्ये औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याची पर्टिक्युलरली सिच्युएशन जी, जी मला समजली एक सेनापतीसारखी की औरंगाबाद सिटी वॉज अ हॉटस्पॉट हा एक रेड झोन होता औरंगाबाद शहर हे फारच त्यावेळी करोनाच्या संख्येमुळे किंवा इतर गोष्टींमुळे चर्चेत होतं त्याच्यापासून ग्रामीण जिल्ह्याला सुरक्षित ठेवणं महत्वाचं होतं औरंगाबाद शहरामध्ये ग्रामीणमधून उद्योगधंदे शिक्षण मेडिकल सर्वच कारणांसाठी लोकांचा ओघ असतो आणि ते परत आपल्या घरी देखील ग्रामीणमध्ये जातात आणि मग त्यांच्याकडून ते संक्रमण ग्रामीण भागात फैलवण्याची खूप मोठी शक्यता होती तर आपण जेव्हा त्याचा अभ्यास करून आपण औरंगाबाद शहराभोवती नाकाबंदी एक केली की ज्यायोगे हे संक्रमण तिथल्या तिथे थि रोखेल आणि त्या त्यावेळी जे जे जसं जसं सुचत गेलं त्याच्यावर आम्ही सगळेच माझी सगळी टीम आम्ही फटाफट काम करत गेलो आणि त्यावेळी जे नवे नवे चॅलेंजेस येत होते कधी त्याची काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नव्हती mm -hmm. रोज जे नवे नवे गोष्टी समोर येत होत्या त्याला तसं तसं तोंड सगळेच जण देत होते मीच असं नाही आणि हा जो पुरस्कार आहे हा काही मी फक्त एक निमित्त मात्र आहे त्या कालावधीत जी कुठली महिला घराच्या बाहेर पडली जे कुठलं काम करायला किंवा तिने ज्यांना कोणाला सपोर्ट केला ह्या सगळ्यांसाठी ते आहे विशेषतः माझा औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातले पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलिस दलातला प्रत्येक अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा आहे मॅडम तुम्ही आधी औरंगाबादला होतात आणि नंतर ती बदली झाली सरांची आणि तुम्हाला ही बातमी कळली तेव्हा तुमची इन्स्टंट रिॲक्शन काय होती आ, हे बघा आय एम नॉट सरप्राईज मला आधीच माहित होतं ते इथे येतात <laughs> आहे पण जेव्हा फॉर्मली त्या ज्या दिवशी ते इथे आले त्या दिवशी मी आणि माझा सगळा परिवार माझी भाची माझा मुलगा आम्ही सगळेजण म्हणजे आमच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंदाचा दिवस तो होता की आपल्याला बऱ्याच एक दीड वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा एका घरात एका छताखाली राहायला मिळत आहे त्यामुळे आम्ही सगळेच जण त्या दिवशी भयंकर खुश होतो <laughs> आणि सर तुम्ही काय सांगाल जेव्हा तुम्हाला इथे यायचं होतं तर तुम्हाला हे कळल्यानंतर तुमची रिॲक्शन काय होती तुम्हाला कसं वाटलं इनफॅक्ट औरंगाबाद येण्यापूर्वी मी बीड जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होतो चांगला काम तिथे चाललं होतं औरंगाबाद महानगरपालिका मध्ये जॉईन होण्याच्या जे दोन मुख्य रिझन होते की एक तो इथे माझा कुटुंब आहे मोक्षदा आणि माझ्या लहान बाळ आयमान तो इथे होते आणि आता तो थोडासा मोठा होत आहे तर त्याच्यामुळे त्याला आतापर्यंत तो, आता तो वडिलाची जास्त आवश्यकता नाही होती बट आता जेव्हा मोठा होत आहे तेव्हा ते त्याच्या त्याला वडीलची जास्त आवश्यकता वाटू लागली तो मिस करू लागला <laughs> तर एक तो मेन मोटिवेशन तो होता उर्वरित <laughs> जेव्हा बीडतून औरंगाबाद मी प्रवास करायचो तेव्हा इथे औरंगाबादची परिस्थिती मी बघत होतो तेव्हा मला असा नेहमी वाटायचं आहे की औरंगाबाद शहरामध्ये पोटेन्शियल खूप आहे आणि <laughs> ॲज अ जिल्हा म्हणून औरंगाबाद राज्यस्तरावर आणि पातळीवर येऊ शकत आहे त्या पोटेन्शियलला पुष्पित पल्लवित करण्याची गरज होती तर नेहमी मला वाटायचं की नाही इथे काही चांगला होऊ शकत आहे तर त्याच्यामुळे जेव्हा औरंगाबाद पोस्टिंग झाली तेव्हा आनंद तो ऑबियसली आनंद झाला वैयक्तिक पातळीवर थोडासा रिलॅक्स वाटला की नाही आता आपण मुक्षिदासोबत आणि लहान बाळसोबत राहू शकत आहे बट त्याच्यापेक्षा मला चॅलेंज आणि जिम्मेदारी जास्त वाटली की आता हे चॅलेंजिंग एक टास्क आहे जॉब आहे आणि तिथे आपण जात आहे आणि आपण गेलो तिथे आणि आपले नागरिकांसाठी काही चांगला करायचा आहे आणि कसा करायचा आहे काय करायचे आहे त्याच्या काही मी पॉईंट्स मी अगोदर इथे येण्यापूर्वीच मी <laughs> काढून ठेवले होते जेव्हा मी औरंगाबाद व्हिजिट करायचो की हे आठ नऊ पॉईंट आपल्याला <laughs> तत्काल केला पाहिजे तर इट वॉज ए रियली चॅलेंजिंग टाईम आणि त्यावेळी असं वाटलं की ओके चॅलेंज भेटलेला आहे तो स्वीकार करूया आणि बघूया जर सर्वांच्या सहकार्य आणि सपोर्ट लाभला तर औरंगाबाद शहरासाठी आपण काही चांगला करू शकणार आहे एक दोन वर्षमध्ये वा वा छान मॅडम आता तुम्ही दोघी सोबत आहात इथे एका शहरामध्ये याच्या आधीही तुम्ही एकत्र एका शहरामध्ये काम आहे तर तुमच्या दोघांचा कामाचा अनुभव कसा होता म्हणजे एकत्र जेव्हा तुम्ही काम करता एका शहरामध्ये तर तो, तो तुमचा अनुभव कसा असतो खूपच चांगला असतो कारण तुमचा दिवस एकमेकांसोबत सुरू होतो आणि तुम्ही समक्ष एकमेकांच्या सोबत असतात तुमचे रोज मर्राच्या कामामध्ये काय चालू आहे समोरच्याला काय चॅलेंज येतात ते किंवा काय अडचण येते हे तुम्ही रोजच्या रोज बेसिसवर स्वतः बघत असतात आणि त्यामुळे समोरच्याचं मूड किंवा त्याचं एकंदर त्याला काय गरज आहे हे आपण लगेच जास्त ओळखू शकतो की जेवण केलं का की नाही हे आपण समोर असताना लवकर बघू शकतो दुसऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यात असो तर तेव्हा आपण एवढं नाही बारीक सारीक गोष्टींमध्ये पाहू शकत आमचे जॉबच असं आहे ड्युटीच अशी आहे की आम्ही नेहमीच एकत्र असू याची काही हे नाही परंतु मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या आणि जेव्हा आपण एकत्र असतो शारीरिकदृष्ट्या तेव्हा अर्थातच तुम्हाला मदत होते आणि कामामध्ये पण तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही जास्त चांगलं देऊ शकतात अगदी अगदी सर आप आपली की एक अर्थांवर राहण्याच्या एक बेनिफिट पर्सनली असा पण आहे की आमच्या जे दैनंदिन जनजीवन आहे जीवन आहे ते खूप व्यस्त असतो इनफॅक्ट Uh, दिवस दिवसभर आम्ही जेव्हा सकाळी निघालो बरेचसे वेळ तेव्हा दिवसभर आपण ना एक दुसऱ्याचं बोलतो ना संपर्कमध्ये येतात ते आपलं काम करत राहते आणि मी आपलं काम करत राहतो तर फक्त संध्याकाळी आणि सकाळी जे वेळ भेटतात भेड़ संध्याकाळी पण आपण जेव्हा गेलो तेव्हा आज हे व्हॉट्सअप आणि डिजिटल एज आहे तर त्यामध्ये जे फिजिकली आपण आठ तास दहा तास बारा तास ऑफिसमध्ये काम करतो तो काम आणि त्यानंतर आपल्या व्हॉट्सअपवर तीन चार तास जे काम होतात की काय रिपोर्टिंग आहे काय चाललेलं आहे शहरामध्ये कोणाने काय काम केलं हे सब कुछ आपण अपडेट घेतो तर त्यावेळी हे संध्याकाळी खूप थकून जेव्हा आपण <laughs> पती पत्नी समोर एक दुसऱ्याचे तोंड बघतो या एक दुसऱ्याचा थोडासा प्रेमपूर्ण संभाषण करतो बोलतो तेव्हा चांगला वाटतात दिवसभरची जे आपले टेन्शन आहे जे हेडक आहे ते निघून जातात आणि यू कॅन रिलॅक्स अँड यू कॅन मोर फोकस ऑन वर्क शुरू शुरू सुरू हैं सर तुमची पार्श्वभूमी काय म्हणजेच आपलं गाव आपलं बालपण कुठे आणि कसं गेलं हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचंय माझ्या जे मूल गाव आहे ते उत्तर प्रदेश मध्ये गोंडा नावाचा एक डिस्ट्रिक्ट आहे गोंडाची लोकेशन आपण समजू शकतात की तो प्लेस जो डिस्ट्रिक्ट जो आहे तो अयोध्या त्याच्यापासून चाळीस किलोमीटर दूर आहे माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते तर अवध रिजनमध्ये मध्ये त्यांची विभिन्न डिस्ट्रिक्टवर पोस्टिंग राहिली तर त्याच्यामुळे मी सोबत, -सोबत आमचं कुटुंब जे होतं ते सोबत, -सोबत आम्ही मूव करत राहायचो आणि क्लास नाईन टू टेन्थ आम्ही बहरायची डिस्ट्रिक्टमध्ये गेलो दोन वर्ष तिथे राहिलो आणि देन इलेवन्थ आणि ट्वेल्थ मी अयोध्या फैजाबाद गेलो आणि त्यापासून मी हॉस्टेलमध्ये राहण्याची माझी सुरुवात झाली म्हणजे क्लास टेन्थनंतर वडील आणि आई वडीलचा साथ सुटला आणि इंडिपेंडेंट थोडासा राहू लागलो आणि क्लास ट्वेल्थनंतर मी अलाहाबाद प्रयागराज गेलो तिथे ग्रॅज्युएशनची सुरुवात केली आणि दोन हजार एक से दोन हजार सातपर्यंत मी अलाहाबादमध्ये राहिलो तिथेच ग्रॅज्युएशन केला पोस्ट ग्रॅज्युएशन केला त्यानंतर यू जी सी जे आर एफ झालो मी आणि तिथूनच मी पी एच डी करण्याची सुरुवात केली आणि त्यानंतर दिल्ली मी गेलो काही कोचिंग क्लासेस केली आणि त्यानं असिस्टंट प्रोफेसर म्हणून माझी नोकरी लागली असिस्टंट प्रोफेसर म्हणून एक वर्ष मी शिकवला मुलांना आणि त्यानंतर असिस्टंट कमांडंट म्हणून सिलेक्शन झाला असिस्टंट कमांडंटची सात महिने आठ महिन्या मी ट्रेनिंग केली आणि त्यानंतर मी आय एस मध्ये आलो दोन हजार अकरा मध्ये म्हणजे खूप मोठा पल्ला गाठला तुम्ही खूप मोठा प्रवास केलाय या सगळ्या दरम्यान सर ट्रेनिंग दरम्यान जेव्हा तुम्ही भेटलात एकमेकांना हे आम्हाला ठाऊक आहे पण किसने किसको सबसे पहले नोटिस किया? कियाफॅक्ट <laughs> <laughs> uh, ये 29 अगस्त का दिन था जब हमने एकेडमी में लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसूरी आफ्टरनून में पहुंच गया था आफ्टरनून में पहुंचने के बाद में रजिस्ट्रेशन सारी प्रक्रिया करने के बाद में मैंने सोचा कि चल के थोड़ा सा कैंपस हम घूमते हैं देख लेते हैं और भी जो इष्ट मित्र आए होंगे बैचमेट आए होंगे उनसे मुलाकात होगी तो हम मैं अपने हॉस्टल से और मसूरी में जो प्रशासन अकादमी है उसमें ऊपर नीचे आना जाना पड़ता है चूंकि चढ़ाई पड़ती है तो मैं हॉस्टल से चढ़ करके अपना जो मेन कर्मशिला कैंपस है हमारा उस कैंपस में मैं जिधर को कैंपस ओपन होता था जिस दिशा में जिधर से पहाड़ियाँ दिखती थी मसूरी इनफैक्ट बहुत <laughs> ब्यूटीफुल प्लेस है तो जिधर से पहाड़ियाँ दिखती थी मैंने उधर से देखना ऑब्वियसली कि <laughs> अट्रैक्ट हुआ और मैं उधर देखने लगा उस दिशा से फिर मुझे एक लड़की चल के आती हुई है <laughs> आ, खुछूर्ती में में नजर आने लगी आपको आ, <laughs> आ, अच्छी <हाइट> की सुंदर <laughs> लड़की उस दिशा में मुझे खड़ी हुई दिखाई दी <laughs> तो मैंने सोचा कि चल के चल अपनी कोई बैचमेट होंगी तो चल के इनसे बात करते हैं थोड़ा सा देखते हैं जब मैं इस लड़की की तरफ बढ़ रहा था सेम टाइम पर वो लड़की मेरी तरफ बढ़ने लगी वाह तो मैं तो बड़ा खुश हो गया कि अरे वाह चलिए अभी रास्ते में ही हमारी मुलाकात हो जाएगी और जब मैं आगे बढ़ता गया सडनली एक पॉइंट ऐसा आया कि जहाँ पर वो लड़की मुड़ी और उसके बाद में वो पीछे चली गई तो मैं बड़ा डिमोरलाइज हुआ यार देखो अभी तो बात हो सकती थी बट नहीं हो पाई बट मैंने फोकस किया एंड फिर मैंने वो देखा कि वो लड़की अपनी बहन और माता पिता के साथ में उसी पहाड़ी ए एरिया को देख रही थी जहां पर सूरज डूबने वाला था सुनहरा सूरज चमक रहा था देन फिर हम लोग डिनर के लिए चले गए वो दिन बीत गया एक दिन और बीत गया दूसरे दिन जब हम लोग पीटी के लिए गए तब फिर मैंने देखा कि सेम वही लड़की रोल नंबर टेंथ पे खड़ी हुई थी मेरी लाइन के जस्ट पीछे <laughs> और मैं इलेवेंथ इलेवेंथ रोल नंबर मेरा था <laughs> मैंने कहा ओके <laughs> देन फिर आ, अच्छा लगा कि ओके ये लड़की <laughs> कौन है उत्सुकता जागृत <laughs> हुई तो पीटी करते हुए ऑब्वियसली कि जब हम सामने आप ये समझ सकते हैं कि रोड नंबर एक से लाइन शुरू हुई रोड नंबर टेन पे गई एंड रोड नंबर इलेवन वाला वो आगे खड़ा होता है रोल नंबर वन के पैरेलल खड़ा होता है तो पीटी करते हुए आप बार बार पीछे मुड़ के नहीं देख सकते हैं कि ऑड लगता है कि आप क्यों पीछे मुड़ के देख रहे हैं तो उसमें पीटी में एक व्यायाम होता है जिसमें आप सर हाथ ऊपर लेकर के नीचे अपने को टच करते हैं तो मैं उस टाइम का उपयोग करता था कि देखिए भाई ये कौन लड़की है जिसको न, एक बार फिर हमने ऑब्जर्व कर लिया ऑब्वियसली ओके दे बात हमारी पहली दूसरा दिन वैसे ही गया थर्ड डे में फिर हमको ट्रैक करने के लिए बोला गया तो लाइन शुरू हुई रोल नंबर वन सबसे आगे देन रोल नंबर टू थ्री फोर फाइव टेन आर मैं इलेवेंथ पे था हम लोग ट्रैक करने लगे ट्रैक करते करते मैं सोच रहा था कि अब बात कैसे होगी ऑब्वियसली कि टेंथ पे और बीच में गैप आ रहा था हमारे तो मैंने फिर एक चूंकि आई वॉस मोर फिट आज जो जितना फिट उसकी तुलना में उस टाइम पर दस साल पहले और ज्यादा फिट था तो मैंने एक लड़के को क्रॉस किया फिर दो लड़के को क्रॉस किया उसके बाद में मैं मुक्शरा के पीछे आ गया और मैं पीछे पीछे ट्रैक करता रहा बट प्रॉब्लम ये थी कि जब भी आ, कोई पत्थर आए या कुछ आए तो आ, पीछे वाला जो आदमी है वो मेरे आगे वाले का हाथ पकड़ता है <laughs> वो पीछे मुड़ के देखे ही नहीं मुझे तो मैं कुछ दूर, <laughs> कुछ दूर तक इनके पीछे पीछे ट्रैक करता रहा फिर मुझे लगा कि ऐसे तो बात नहीं बनने वाली अगर आपको इंटरेक्शन करना है तो आपको आगे जाना पड़ेगा <laughs> देन फिर थोड़ा सा और परिश्रम मैंने किया और फिर मैं फाइनली इनके आगे पहुंच गया उसके बाद में फिर जब एक पत्थर आया तो ऑब्वियसली कि एज ए हेल्प के रूप में मैंने अपना हाथ दिया और फिर इन्होंने हमारा हाथ पकड़ा उसके बाद में फिर हमारी बातचीत शुरू हो गई चलो आपने एक दूसरे का हाथ तो तभी थाम लिया था लेकिन मैं ये जानना चाहूंगी कि यही वो ड्रीम गर्ल है और वो ये पहला नशा वाली जो फीलिंग थी वो कैसी थी इनफैक्ट जिस बोर्ड पर हम दोनों मिले उस टाइम पर लगभग मैं बोलूँगा कि हम मेच्योर uh, थे इनफ एंड यही वो लड़की है इसका पैरामीटर एक ये मैं बोलना चाहूँगा कि मोक्षिता के मिलने के बाद से उसके बाद से आज तक मुझे कोई और लड़की अच्छी नहीं लगी <laughs> और ऐसे तो मेरी जेनरिक uh, पैरामीटर पर मैं उसको बोलता हूँ कि <laughs> इसीलिए आज भी मैं ये बोल सकता हूं कि शी इज द की जो मेरे लिए है है बनी थी, बनी <laughs> थी वा वा बहुत बढिया मॅडम सरांनी तुमचं इतकं कौतुक केलं आणि सरांनी खूप परिश्रम केलाय तुमचा हात थांबण्यासाठी तुमचा हात घेण्यासाठी तर तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटत होतं तुम्हाला हे कळलं होतं का कुछ तो गडबड है अजिबात नाही कारण मी माझ्याच एक मस्तीमध्ये होती आणि तिथे महाराष्ट्राचे बरेच सारे माझे तिथे मित्रमैत्रिणी आय एस एस आय एफ एस मध्ये आले, ल, आले आ, होते आम्ही सगळेजण एकत्रित होतो माझ्या आई वडील सुरुवातीला आले होते तर मी पूर्णपणे माझ्याच ह्याच्यामध्ये होते विचारांमध्ये आणि असं काही मला वाट माहित नव्हतं परंतु हा त्या दिवशी तो जो एक मुलगा आला आणि त्याने मला जेव्हा मागे वळून जे <laughs> जे जे <laughs> बघितलं त्या चेहऱ्यावर एक इतकी सॉफ्ट स्माइल होती आणि वेळी त्याच्या चेहऱ्यावर सूर्य चमकत होतं आणि म्हटलं अरे हा गोरा गुलाबी कोण आहे आणि तेव्हापासून मग आणि मला अजून पण आठवतं त्या विषयाने आम्हाला सगळ्यात पहिले जे बॉन्ड केलं ते म्हणजे आमचे अभ्यासाचे विषय माझं मराठी साहित्य होतं त्यांचं हिंदी साहित्य आहे माझं सोशलॉजी होतं त्यांचं हिस्ट्री होतं तर आम्हाला तिथपासूनच बोलण्यासाठी इतके टॉपिक्स मिळाले की म्हणजे बोलता बोलायला कधी थकवाही येत नाही कि किंवा बोल कुठे थांबायचं असं कधी कधी होऊन जातं तर ती फिलिंग आहे अजून पण तशीच आहे सुंदर <laughs> सर जसे आपण बोला की आपण बहुत परिश्रम करना पडा के केली म्हणजे आज पण तुमच्याकडे खूप काम आहे खूप कामाचा कामा लोड आहे तर आजही तुम्ही मॅडमसाठी असं काही करतात का म्हणजे त्यांना खुश करण्यासाठी असे काही वेगवेगळे प्रयत्न करतात जेव्हा तेव्हा जेव्हा केलेले होते ते हा करतो ना इनफॅक्ट असे खूप गोष्टी आपण काउंट करू शकतो इनफॅक्ट आता जसा मॅडम आली दिल्लीतून त्यांना पुरस्कार भेटला होता तो आम्ही त्याच्या रूम मध्ये आणून आम्ही लिली ठेवला देन आम्ही फूल ठेवले तर तीन कॅटेगरीचे फ्लावर आणून मी मॅडम साठी ठेवले की जेव्हा रूममध्ये ते प्रथम प्रवेश करतील तेव्हा एक चांगला चांगला स्मेल आणि चांगला दृश्य मॅडमला दिसला पाहिजे वा वा मॅडम सरांच्या कोणत्या गोष्टीवर तुम्ही फिदा झालात म्हणजे सरांची कुठली गोष्ट तुम्हाला खूप आवडली की अरे हा येई हे व्हो त्याची स्टाईल गरम एवढा स्टाईल बाज मनुष्य कधीच बघितला नव्हता आणि सो हंबल सो रिगल सो क्वाइट आणि क्वाइट नाही म्हणणार मी इज व्हेरी नॉटी बट एक प्रकारचं त्यांची ती त्यांची जी अंदाज आहे अदा आहे जो स्टाईल आहे त्या गोष्टीने मला त्यांच्याकडे डेफिनेटली इंटरेस्ट निर्माण झाला होता आणि मग जेव्हा कळत गेलं की त्याच्या मागे कारण काय आहेत त्याच्या मागे परिश्रम आहे त्याच्या मागे थॉट प्रोसेस आहे त्याच्या मागे वेदना पण आहेत मग तेव्हा तो एक जो इनबिल्ड रिस्पेक्ट असतो किंवा मग अजून यू स्टार्ट नोईंग अदर तुम्ही एकमेकांना अजून <laughs> जाणून देन तुम्हाला परत नव्याने काहीतरी वाटतं तसं काहीच वा वा मॅडम तुमचं एक इंटरस्टेट आणि इंटर कल्चर लग्न आहे लग्नातील फोटोही फार सुंदर आहेत जे आम्ही फेसबुकवर बघितलेले आहेत तर हे सगळं तुम्ही कसं जुळवून आणलं म्हणजे हे तुमचं जे लग्नापर्यंतची जी प्रोसेस होती हे सगळं तुम्ही बोलू शकता सर आप बोल सकते हो कसं हो नहीं शादी का क्या था कि इनफैक्ट पहले तो हमको आपस में ही कन्विंस होना था तो एक बार हम जो मैंने बताया कि थर्ड डे ही हमारी बातचीत होने लगी थी एंड उसके बाद में स्लोली स्लोली जितना एक दूसरे को हम जानते गए ये कन्विंस हो गए कि नहीं लाइफ पार्टनर जो है वो यही लड़की होनी चाहिए मेरे लिए मैं कन्विंस हो गया उसके बाद में ऑब्वियसली कि इंटर स्टेट मैरिज है इंटर कल्चरल मैरिज है बट मैं अपने पेरेंट्स के बारे में माता पिता के बारे में बोलना चाहूँगा कि पुलिस डिपार्टमेंट में रहने के कारण आपके अंदर अपने आप एक खुलापन आता है आपका जो मानसिक क्षितिज है वो विस्तृत हो जाता है और एक ओपननेस आती है तो इस वजह से कास्ट का ये सारा इशू कभी हमारे यहाँ था ही नहीं केवल महाराष्ट्र या इतना दूर स्टेट का एक विषय था बट एक बार दृढ़तापूर्वक और लगाव के साथ में जहा जब मैंने अपने पेरेंट्स को बताया बट उसके पहले भी हमने पेरेंट्स को बुलाया मैंने अपने पेरेंट्स को बुलाया उन्होंने मोक्षदा को देखा ऑब्वियसली कि मोक्षदा को देखने के बाद तो उन्होंने इस अपनी सहमति दी एंड बाद में फिर हंसते खेलते हुए हमारी शादी हुई सर जैसे अभी आपने बोला कि हंसते खेलते हुए शादी हुई तो ऐसी ही मजेदार किस्सा हमको सुनने में बड़ा मजा आएगा जैसे आपने बोला एक हद किस्सा आपकी शादी का शादी का इनफेक्ट पहली चीज तो यह है कि हमारी दो शादी हुई तो पहली शादी हमारी 28 अप्रैल को हुई जो थाने में हुई थाने में महाराष्ट्र पद्धति से और मेरे गांव से घर से हमारे रिलेटिव डिल, आए थे और थाने में पहली शादी हमारी वो हुई उस टाइम पर हम सर्विस में हमारी ट्रेनिंग ही चल रही थी एंड दूसरी शादी हमारी एक दूसरे के साथ ही <laughs> नवम्बर में हुई जब इनकी ट्रेनिंग खत्म हुई ए, आ, आई की ट्रेनिंग खत्म करने के बाद में ये लखनऊ आई और फिर लखनऊ में हमने लखनऊ की पद्धति से शादी करी तो अभी भी हम लोग उसमें हंसते हैं कि हम ही ऐसे लोग हैं जिन्होंने एक दूसरे के साथ में दो, दो बार शादी करी <laughs> okay, okay. सर मराठी ही तुम्हारे कामकाजा भाषा है लग्न मराठी मुली तुम्हाला तुम फायदा का मदत होते का तुम्हारा कामकाजा मध्य याबाबत माझ्या कॉन्सेप्ट खूप अगोदरपासून खूप क्लिअर होता की जेव्हा ज्या जे मातीमध्ये आपण जात आहे आणि ज्या मातीमध्ये आपण पुढील पैतीस वर्ष सर्विस करणार आहे आणि राहणार आहे त्या मातीसाठी प्रेम आवड सन्मान हे त्या मातीची भाषासाठी हे असलंच पाहिजे तर त्याच्यामुळे जेव्हा मी नाशिकपासून मी सांगणार आहे नाशिकमध्ये जेव्हा मी Uh, जॉईन झालो आणि माझ्या जे ग्रामीण जनता येत होती त्याच्यासोबत संवाद व्हायचे तर तेव्हा मला इतकी मराठी नाही येत होती बट uh, जेव्हा मी त्याच्यासोबत दोन तीन शब्द मराठीमध्ये बोलायचो तेव्हा ते इतके मोठे मनाचे होऊन जायचे की ओके okay, साहेब तुम्हाला नाही येत आहे तर तुम्ही हिंदीमध्ये बोला मी पण हिंदीमध्ये बोलतो तर दॅट काइंड ऑफ लव आणि रिस्पेक्ट मला प्राप्त झाला कारण की मी महाराष्ट्राची मातीला महाराष्ट्राची मराठी भाषाला आणि महाराष्ट्राची मुलगीला मी प्रेम केला के त्याला सम्मान दिला <laughs> <laughs> मॅडम तुमच्या मुलाचे आई बाबा म्हणजे तुम्ही दोघांच्या मातृभाषा वेगवेगळ्या आहेत म्हणजे एक हिंदी भाषिक एक मराठी भाषिक आहेत तर तो कोणत्या भाषेत बोलतो म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत कुठल्या भाषेमध्ये जास्त कम्युनिकेट करता आ, मी त्याच्याशी मराठी सोडून दुसऱ्या भाषेत बोलू शकत नाही कारण ती माझी मातृभाषा आहे आणि माझा मुलगा हा मराठी हिंदी इंग्लिश सगळ्या भाषा अतिशय उत्तम प्रकारे बोलतो समजतो आणि मला असं लहानपणी वाटायचं की अरे ह्याला एकाच वेळी तो एवढ्या भाषा ऐकतोय तर काय पण मला असं वाटतं माणसाचा मेंदू एवढा जबरदस्त असतो की त्याला मला वाटतं अजून एक दोन भाषा मी शिकवून टाकणार आहे आता येत्या <laughs> कालावधीमध्ये नेमली फ्रेंच आणि जर्मन पण शिकायला काहीच हरकत नाही आणि उलट जेवढ्या भाषा ते ऐकतील तर आपल्याला वाटतं त्यांची सरमिसळ होईल बोलण्यामध्ये पण असं अजिबात होत नाही आणि आम्ही तिघं जेव्हा एकत्र बोलतो तेव्हा आम्ही आम्ही एकमेकांशी इंग्लिशमध्ये किंवा हिंदीत बोलतो मी त्याच्याशी मराठीत बोलते तो माझ्याशी मराठीत बोलतो तो त्याच्या वडिलांशी हिंदीत बोलतो त्याचे वडील त्याच्याशी हिंदीत बोलतात आणि आम्ही एकाच वेळी अशा अनेक बोलत असतो मग अशा काही गमती जमती होतात का म्हणजे त्याच्या तोंडून असं कधी असं निघतं का असं काहीतरी म्हणजे मिक्स अजिबात अजिबात मिक्स करत म्हणा बाबा स्मार्ट मम्मी पप्पांचा स्मार्ट मुलगा आहे आयमन सर पहिल्यांदा म्हणजे तुमच्या मुलाचा जन्म झाला त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला स्पर्श केला वो लम्हा कैसा था जब आपने उसको अपने हाथों में लिया पहली में टच तेला तो इससे अनुभूति या फीलिंग तो तसिया है ऐसी फीलिंग है जिसको आप कई बार एक्सप्लेन नहीं कर सकते हुँ, हैं हुँ। कि आपको लगता है कि आपका ही अस्तित्व तो आप अपने हाथ से ही स्पर्श कर सकते हैं तो ये आपको अभिभूत कर जाती है फीलिंग एंड सेम टाइम पर आप और थोड़ा सा ग्रो कर जाते हैं और थोड़ा सा मेच्योर हो जाते हैं और अपने अंदर आप थोड़े से और परिष्कृत और परिपक्व हो जाते हैं ऑब्वियसली कि इट वॉज अमेजिंग फीलिंग आम का जो दोगा जे संबंध होता तो एक नवीन आयाम नवीन क्षतिजर जाता है एक सार्थक दृश्यमान उपलब्धि तो आयान होता वाह, खूब सुंदर सर uh, सर uh, जैसे आपने बोला कि आप अलग शहर में रहते थे तो आपको यहाँ की याद आती थी मैडम है बच्चू है छोटा लेकिन uh, बच्चों को आपकी बहुत जरूरत है अब आप यहाँ पे हो तो आप उसके लिए कैसे वक्त निकालते हो कोई भी माता पिता 24 घंटे अपने बच्चों के साथ में नहीं रहता है तो पहली चीज तो ये कॉन्सेप्ट क्लियर हो जाना चाहिए क्योंकि ये प्रश्न कई बार हमसे पूछा जाता है दूसरा जहाँ तक मॉर्निंग में उठते हैं हम तो ऑब्वियसली कि मॉर्निंग में हम साथ में उठते हैं फिर हमारा एक दो घंटे का जो बातचीत खेलना ब्रश करना और ये सारी एक्टिविटीज हैं चाय पीना ये सारी साथ में होती हैं एंड उसके बाद में शाम को या दिन में जो अगर लंच करने के लिए गए बंगले पे तो हमारी मुलाकात होती है उस टाइम कुछ खेल रहा होता पढ़ रहा होता है एंड देन शाम को शाम को या दिन में फिर कभी-कभी हमारा कुछ पर्टिकुलर गेम्स हैं जो हम आ, आ, बहुत ही पैशन के साथ में अपने बच्चे के साथ में खेलते हैं और वो पैशन ऐसा है कि जो हम दोनों मतलब पिता और पुत्र को जो बांधता है और जो केवल हम एक पिता और पुत्र ही वो सारे गेम्स वो सारी एक्टिविटी वो सारी मैडनेस कर सकते हैं तो क्वालिटी टाइम देना बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है कि जब आप अपने बच्चे के साथ में हैं अपने चिल्ड्रन के साथ में हैं और जब वो आपके साथ में है तो उस टाइम फिर आप दोनों ही हैं उस टाइम पर फिर मोबाइल टीवी अदर एक्टिविटीज शायद नहीं होती है तो अगर हम एक घंटे दो घंटे ही अगर मैं एक घंटे भी रह पा रहा हूँ उसके साथ में तो वो पूरा कप पूरा कमिटेड टाइम उसके लिए होता है मॅडम घरात कोणाचं बॉसिंग चालतं वी डोंट वर्क लाईक दॅट वे वाय वाय शुड देर बी सम बॉस इन हाऊस वी डोंट वर्क लाइक दॅट वे एंड नो बडी शुड वर्क लाईक दॅट वे घर हे दोघांचं असतं आणि hmm. फक्त दोघांचंच नाही आपले आई वडील आई वडील आपली मुलं माझ्याकडे माझ्या नंडेची पण दोन मुलं राहतात तो मला तीन मुलं असं मानून मी चालते आम्हाला जी लोक मदत करतात जो माझ्यासाठी जेवण बनवतो दे आर ऑल्सो माय फॅमिली <laughs> किंवा आमच्या सोबत जे लोक काम करतात दे आर ऑल्सो अवर फॅमिली आणि आपण सगळ्यांचाच सन्मान केला पाहिजे आहे आमचे जे पॅरेंट्स आहेत दोघांचे पॅरेंट्स त्याचा एक खूप महत्वपूर्ण रोल आहे आणि ते वर्षमध्ये तीन चार महिने मोक्षदाचे पेरेंट्स वर्षभर मध्ये तीन चार महिने माझे आई वडील ते इथे येतात आणि आमच्यासोबत राहतात तर त्याचा एक बेनिफिट तो आम्हाला असा आहे की त्यांना आयमानसोबत एक चांगला क्वालिटी टाइम भेटतात आणि आयमानला पण त्याचे आजी आजोबा आणि दादा दादीसोबत एक क्वालिटी टाईम भेटतो आणि तो त्या आयमानचे पुष्पन पल्लवन आणि मेच्युअरिटीसाठी खूप आवश्यक आहे पहिला पॉईंट दुसरा पॉईंट असा आहे की तुम्हाला आश्चर्य होईल बट अकरा वर्षची आमची सर्व्हिस झाली हे अकरा वर्षची सर्व्हिस मध्ये आमच्या घरमध्ये कधीही ताला नाही लावला आम्ही लॉक नाही आहे आमच्या घरामध्ये तुम्ही mm. आमच्या घरामध्ये जेव्हा गेला mm -hmm. तर तुम्ही माझी कबड असू द्या मोक्षताची कबड असू क्लिअर पण जातो तरी आमचं सगळं उघडच असत आज की डेट मध्ये आमचे जे विलास आहे आमचे जे विशाल आहे गणेश बाळू राठौर हो काका हे सगळं लो असे लोक आहे प्लस की जे पूर्ण घर चांगले परिस्थितीमध्ये <laughs> ठेवतात आणि एवढंच माझ्या सगळे मुलांना भाच्यांना ज्या व्यवस्थित रोज लाईनीवर ठेवतात त्यांच्या मी ऑफिसला असताना जे त्यांच्या सोबत असतात ज्यांच्यामुळे मी बाहेर मी काय किंवा हे काय बाहेर निर्धास्तपणे काम करू शकतो ते नंदा लक्ष्मी सविता मनीषा या सगळ्यांचं मला मस्टिक नेम्स आणि नॉट इथल्याच मधल्या नाही आम्ही जिथे कुठे होतो आम्ही अजूनही म्हणजे माझ्या मुलाचं वाढदिवस असेल किंवा काही सण असेल आम्ही गडचिरोलीवरून आमचे ते सगळं घरातलं स्टाफ अजून पण आम्ही जिथे असू तिथे येतो आणि हे सगळे आमचं परिवार आहे नॉर्मली एक, एक असं कारण आहे की आमची पोस्टिंग दर दोन तीन वर्षामध्ये चेंज होत राहतात तर त्याच्यामुळे आम्हाला स्थान या घर सोबत आमच्या अफेक्शन या लगाव इतका नाही आहे जितका की त्या घरामध्ये काम करणारे आमच्या सोबत राहणारे जे माणसं आहे त्याच्यामुळे माणसासोबत जे आमची बांधलकी आहे दॅट इज अ युनिक थिंग आणि याच्या समोक्षाने सांगितलं की गडचिरोली नाशिक कलवण जलगाव अकोला, अकोला वाशिम बीड तिथले लोक पण आज पण आमचे कडे येतात याच्यामुळे जेव्हा आयमानच्या या बड्डे आपल्याला साजरा करायचे तो आम्हाला खूप विचार करावा लागतात <laughs> की आमचे मागची जे, आम, <laughs> जे आमचे माणसे मित्र जे आमच्यासोबत जु जुळत गेलेले आहे तेच आज साठ सत्तर लोक होऊन जातात आणि ज्यांना आपण बोलावला नाही बोलावला त्यांना माहिती आहे ते येऊन जातात आपल्या घरा घरामध्ये तर दॅट्स ए वन थिंग की स्थानसोबत या वस्तूसोबत आम्ही प्रेम करण्याऐवजी आम्ही आमचे सोबत राहणारे जे माणूस आहेत त्यांना आम्ही प्रेम करतो आणि आम्हाला त्याच्या चांगले परिणाम भेटतात आणि ते पण आम्हाला प्रेम करतात सर आता जसं तुम्ही सांगितलं की माणसं जोडत जातात तसं आम्ही जोडलं गेलो आणि आता आम्ही आयमनच्या हो बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी स्वागत आहे स्वागत आहे मेंटल <laughs> आणि फिजिकल हेल्थ राखण्यासाठी तुम्ही काय करता तो पहिली शारीरिकदृष्ट्या गेम्स आवडतात सेम टाइम आय वॉज रनिंगमध्ये मी चॅम्पियन होतो गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल आमच्याकडे आहे तर दॅट बट शारीरिक दृष्ट्या फिट रखण्यासाठी हे जे गेम्स आहे ते मी दोज गेम्स आर लाईक ए मेडिटेशन टू मी तो जेव्हा कधी संधी भेटते मी गेम्समध्ये आपला समय व्यतीत करतो सेम टाइम जर काही चांगला मित्र आणि काही चांगले फ्रेंड भेटले तो वॉकिंग आय लाईक आणि मोक्षदा जिमची आवड आहे त्याच्यामुळे आता मी थोडा थोडा कधी कधी वीक मध्ये एक दोन दिवस जिम पण सुरुवात केलेली आहे मानसिक स्वास्थ्य जे त्याबाबत माझ्या वैयक्तिक ओपिनियन आहे की पहिली गोष्टी वस्तू व्यक्ती आणि जीव प्राणी मात्र बाबत कोणताही नकारात्मक विचार न ठेवणे म्हणजे की फक्त सकारात्मक विचार आपल्याकडे आले पाहिजे दुसरा कोणतेही रेट मध्ये ना पडणे त्याच्याऐवजी मी माझ्या आयुष्यामध्ये मला पॉझिटिव्ह काय भेटलेला आहे <laughs> त्याच्यावर मी फोकस करतो आणि थर्ड पॉइंट की जेव्हा तुमच्याकडे एक भविष्याचा दृष्टिकोन आहे की आम्हाला हे करायचे आहे प्रोफेशनली हे करायचे आहे आणि पर्सनली हे करायचे आहे तर मला हे माहिती आहे माझी हे प्लॅनिंग झालेली आहे की या महिन्यामध्ये मी हे काम करणार आहे त्या महिन्यामध्ये तो काम करणार आहे तो प्रोफेशनल गोष्टी बाबत मैं का चिंता अथवा mm -hmm. एंजाइटी नहीं करते मानसिक स्वास्थ्य काय करतो मी मानसिक स्वास्थ्य मना मध्य जे आला mm -hmm. ते मी बोलू टाकतो दैट इज अ बेस्ट थिंग बेस्ट रेमेडी फॉर इट कारण की जेवा तुम्हें नियत चांगली है नियत खरी है आपकी उस टाइम पर अगर आपके शब्द थोड़े कठोर भी हो जाते हैं बट सामने वाले को यह समझता है कि इस आदमी की नियत अच्छी है और ये जेनुइन मोटिव से ही बात कर रहा है लास्ट पॉइंट कि जब मानसिक स्वास्थ्य के बारे में जब और भी कुछ होता है देन दो तीन दिन में मैं और मोक्षदा बैठते हैं और मैं तो कम से कम मोक्षदा के साथ में फिर मैं हमारा डिस्कशन लंबा चलता है दो तीन घंटे तक हम एक दूसरे से बात करते हैं जो भी घड़ा -मुड़ी ए, हुई, हुई है पिछले हफ्ते में या जो भी दिमाग में चल रहा है वो चीज़ें शेयर करते हैं तो शेयर करने के बाद में एक थोड़ा सा हमको मैं मैं कम कम से कम एक एक रिलैक्स होता हूं और जो एक जो ऑप्टिमम पाथ है रास्ता होना चाहिए उस पे अगेन मैं वापस आ जाता हूं। मैडम okay. आ, तोड़ा फिजिकल तोड़ा। हेल्थ साज्ञा तुम स्टैमिना खूब पाजे तुम्हें थकले लवकर कारण कदी कभी तुम्हारा खूब तास तुम्हाला पाणी जेवण वेळेवर मिळणार नाही आहे आणि यू शुड बी रेडी फॉर इट mm किंवा -hmm. तुम्हाला वॉशरूमला पण नाही जायला मिळणार कदाचित तुम्हाला ते सगळं यू शुड बी एबल टू कंट्रोल आणि यू शुड स्टील बी एबल टू परफॉर्म आणि विशेषतः तुम्ही एक मी स्वतःला महिला म्हणून फार समजत नसली तरी इतर लोक तुमच्याकडे महिला म्हणून बघत असतात तर त्यावेळी तुम्ही काय नेतृत्व डिलिव्हर करत आहात तर त्यासाठी यू नीड टू बी फिट अँड यू नीड टू बी रोबस्ट रगेड त्यासाठी तुमचं जेवण व्यवस्थित पाहिजे जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा तुम्ही त्या ते ते गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जिम करणं असेल किंवा वेट ट्रेनिंग असेल म्हणजे ऍक्च्युअली बिल्डिंग मसल ज्याच्यामुळे आपले हाड आणि मसल बळकट राहतात आणि यू फील अ गुड कॉन्फिडन्स तो तुम्हाला त्याच्यातून मिळू शकतो ते करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तेच की एकमेकांशी बोलणं आम्ही मेडिटेशनचे वगैरे पण प्रयत्न मध्ये मध्ये करतो पण <laughs> ते एवढे आतापर्यंत फार सक्सेसफुल नाही झालेत जेवढं आम्हाला एकमेकांशी बोलून शांत वाटत अशी स्टेज येते की कधी कधी न बोलताच ते कॉन्व्हर्सेशन होऊन पण जातं आहार पण त्याच्यावर पण तुम्ही लक्ष केंद्रित करता का असा असा हो की असा आपला आहार असावा हो बिलकुल ऍब्सुल्युटली माझं घरामध्ये आय रन अ टाईट शिप वेन इट कम्स टू फूड आणि मी बऱ्यापैकी ऑर्गनाईज व्यक्ती आहे असं मला वाटतं माझ्याकडे संपूर्ण आठवड्याभराचा प्लान रेडी असतो <laughs> त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड होईल सगळ्या रंगांच्या भाज्या इन्क्लूड होतील मोड आलेले पदार्थ इन्क्लूड होतील किंवा इडली डोशा पदार्थ आणि जे सीझन मध्ये आहे ते इन्क्लूड होईल अगदी व्यवस्थित सगळ्यांना सगळं पोटात जाईल <laughs> नॉनव्हेज पासून की चिकन मटन अंडी जे काही जसं असेल ते सगळ्यांना मिळेल आणि सगळ्यांनी ते खावं यासाठी माझा थोडासा आग्रह हो असतो तुमचा मुलगा तुम्हाला दोघांनाही रोज कामावर जाताना बघतो तर तुम्हाला काय वाटतं की मोठा होऊन तो या गोष्टीकडे कसा बघेल मला असं वाटतं की आम्ही फक्त आमची आईला घरामध्ये बघायचो काम करत हाऊस वाईफ म्हणून बट आता ते जनरेशन जे क्रिएट होत आहे जे लहान वयापासून आपल्या आईला बाहेर कामासाठी आणि वर्किंग वुमेन म्हणून बघत आहे आय होप की हे जनरेशन जेव्हा या शहराच्या या राज्याच्या या देशाच्या चार्ज त्याच्या हातामध्ये जेव्हा येईल तेव्हा ते, ते जनरेशन आणखी मिच्युअरपणाने वागणूक करेल आणि जे वुमेन आपले समाजाची आहे जे महिला आहे त्यांना आणखी जास्त सन्मान आणखी जास्त स्पेस आपले समाजामध्ये भेटेल माझी आजी आज सत्त्याऐंशी वर्षाची आहे आणि तिने मला सांगितलं की आता तुम्ही घराच्या बाहेर जातात पण आम्ही जेव्हा शेतात कामं करायला जायचो तेव्हा आम्ही पण घराच्या बाहेरच जायचो <laughs> आम्ही काही मुलांना चोवीस तास समोर ठेवू शकत नव्हतो किंवा तुम्ही तरी त्यांना आज ब्रेस्ट फिडिंग करू शकतात खूप जास्त काळ पण आम्हाला आमच्या कामाच्या धबडग्यामध्ये पाहुणे रावळ्यांमध्ये किंवा लगेच दुसरं मूल होऊन जायचं आम्ही त्यांना तेवढंही करू नाही शिकायचो किंवा आम्ही त्यांना काही बसवून हात पकडून अबकडं लिहायला शिकवणे गाणी गायला शिकवणे त्यांच्यासोबत चोवीस तास आम्ही तर नसायचोच त्यामुळे आम्हाला गिल्ट फिलिंग कोणी कधी दिली नाही तर तुम्ही कशाला ती गिल्ट फिलिंग घेतात आणि ज्या आया घरात असतात त्या देखील घरात खूप सारं काम करत असतात की जे दुसऱ्यांना पटकन दिसत नसेल किंवा ते एकदम टेकन फॉर ग्रांटेड पकडत असतील पण सगळेच जण जो ज्याला जगणं आहे त्याला काम करणं आलंच म्हणजे घरात असेल किंवा घराबाहेर असेल पण तो मला स्वतः आजच्या डेटला तरी युनिफॉर्म माझा आणून देतो किंवा मी ऑफिस मधून आले तर तो मला शूज काढायला पण मदत करतो किंवा कधी कधी तुम्हाला ऑफिसला सोडायला येतो आणि त्याचं म्हणणं असं की तुम्हाला जसं शाळेत सोडते तसं मी तुला ऑफिसला सोडतो सो इट हॅज टू बी नॉर्मलाइज टू दॅट लेवल हॅलो हाय नमस्कार मी आर जे प्रियंका तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि तुमच्या मनात आता प्रश्न आला असेल की ही प्रियंका मध्येच काय करते तर असे दोन हस्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे आणि आज एक आ, एक आपन, आ, मी एक सरप्राईझिंग असा एक छोटासा सेशन आहे ज्याला आपण रॅपिड फायर राऊंड म्हणतो त्यामध्ये मी तुमच्यासाठी yes, yes. काही प्रश्न घेऊन आले आहेत पहिले मी मॅडम साठी ते प्रश्न घेणार आहे आणि त्यानंतर आपण सरांकडे वळणार आहोत तर मॅडम तयार आहात तुम्ही येस येस ओके आणि पटकन याचं कंडिशन हे आहे की काहीही विचार न करता अगदी चटकन त्या प्रश्नांचे मला उत्तर तुम्ही द्यायचे आहेत तीन शब्दामध्ये स्वतःला डिस्क्राईब करा भारी ओके कठीण कडक ओके वा बसतंच सरांना पाहून पहिला शब्द तोंडात काय निघतो बॉन्ड सरांना तीन शब्दामध्ये डिस्क्राईब करा हॅन्डसम लव्हली माइंड मुलांच्या सगळ्यात जवळचं कोण आहे आई की बाबा दोघे uh, आवडता ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस आवडता ऍक्टर आस्तिक पांडे oh. आवडती ऍक्ट्रेस <laughs> कोणीच नाही सरांचा राग आल्यावर तुम्हाला कसं कळतं की सरांना आता राग आलाय आणि कुठलं सिग्नल असतं ते नेमकं काय करायचं त्यांचा रंग गुलाबी होतो आणि त्यांचे नागपुड्या असे खूप नाजूक आणि सुंदर पद्धतीने फुलायला लागतात तेव्हा मला कळतं की त्यांना राग आलेला आहे बट ही इज अ रिझनेबल पर्सन आणि त्यांचा राग अनाठाही नसतो हे आता मला कळतं पण कधी कधी मी तिथून निघून जाते अच्छा रागाचं एवढं सुंदर तुम्ही विवेचन केलं असेल हे मला माहिती नाही पण तुम्ही खूप छान बोललात मॅडम बरं मग सरांमधली अशी एक गोष्ट जी तुम्हाला बदलावी वाटते त्यांनी अजून व्यायाम करावा असं मला वाटतं तुम्ही सरांना शेवटचं काय गिफ्ट दिलं होतं त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना बाईक गिफ्ट केली होती जीव ओवाळून टाकावी अशी व्यक्ती कोण आहे तुमच्या आयुष्यामध्ये माय हजबेंड ओ प्रशासक पती आणि पिता हु इज द बेस्ट प्रशासक पती वा 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 छान आन्सर होतं तुमचं आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि याच्यासाठी तुम्ही म्हणजे काय सांगाल सरांना सा मी त्यांना सांगेल की माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि होतं आणि राहील वा आता आपण सरांकडे वळूयात तर सरांसाठी पहिलाच प्रश्न असा आहे की सर सिटी लाईफ की नेचर लाईफ काय आवडतं नेचर लाईफ नेचर, नेचर लाईफ ओके तीन शब्दात तुम्ही स्वतःला डिस्क्राईब करा परिश्रमी संघर्षशील ऑप्टिमिस्टिक ओके तीन शब्दांमध्ये मॅडमला डिस्क्राईब ऑब्व्हियसली परिश्रमी आणि ऑप्टिमिस्टिक अच्छा आणखी एखादं काही एक्झॅक्टली जर तुम्ही आय नसता तर। जे मी आय एस नसतो मी बरेचसे प्रोफेशन मध्ये फिट होऊ शकलो असतो <laughs> मला कधी कधी वाटतात की मी शेली मेंढीचे पालन चांगली पद्धतीने करू शकत होतो okay. मला okay. की मॉडर्न प्रगतशील शेतकरी पण मी चांगली पद्धतीने करू शकत होतो wow. देन आ, मला वाटत की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण माझ्यासाठी स्पेस होता आणि फिर कधी कधी मला वाटतो की ब्युटी पार्लर पण मी चांगली पद्धतीने चालू झाला ओके सर तुमचं आवडतं हॉलिडे स्टेशन कुठलं आहे गोवा विदा ओके आवडता लेखक किंवा कवी फणेश्वरनाथ रेणू आणि निलोत्पल बा, वा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री अक्षय कुमार जास्त आवडतात अभिनेत्री मध्ये नो डाऊट मॅडम मधली एक न आवडणारी गोष्ट मॅडम खूप मायक्रो प्लॅनिंग करतात <laughs> आणि okay. मला असं वाटत की हे आयुष्य जे आहे ते नैसर्गिक प्रवाहामध्ये बहिणीची जिंदगी आहे बट मॅडमची मायक्रो प्लॅनिंगची मला हेल्प होते <laughs> मायक्रो प्लॅनिंग करणारे लोक रोबोट असतात मॅडम <laughs> मनातलं सर्वात जास्त कुणाच्या जवळ बोलतात ऑब्व्हियसली मी आर्थिक पांडे आणि त्यानंतर ऑब्व्हियसली त्यांची आई मॅडम जर रागवलं एखाद्या वेळेस तर तुम्ही कुठला पदार्थ त्यांना बनवून खाऊ घालता दाल फ्राई आणि राईस कधी कधी चिकन पण बनवून देतो मॅडमचा ले। <laughs> <laughs> आवडता लेखक कोण मॅडम आवडता लेखक बरेचसे आहेत भालचंद नेमांडे साहेब बालाजी सुतार पण त्याचे पण जिक्र मॅडम करत राहतात बरं तुम्ही शेवटचं गिफ्ट काय दिलं होतं मॅडमला मी तो आता तीन फ्लॉवर दिले होते एक रोज होता आणि देन ट्युलिप अँड लिलीस येस तुम्हाला नेहमी पडणार एखादं सुंदर स्वप्न आजकाल तो म्हणजे शहराचे जे विविध काम सुरू आहे <laughs> आणि त्याचे आता आम्ही खाम नदीचे पुनरुज्जीवन सुरू केलेलं आहे mm -hmm. तर त्याच्या मला खूप चांगला स्वप्न आला होता की आम्ही खाम नदीचे जे बँक आहे किनारा आहे रात्रीमध्ये विचार करत झोपलो होतो की जेव्हा तो परिपूर्ण होईल पुढील सहा आठ महिन्यामध्ये तेव्हा ते नदीचा किनारा आहे तो कसा वाटेल mm -hmm. तर त्याच्या खूप चांगला स्वप्न आला होता की तिथे रंगबिरंगे फुल असतील आणि डेकोरेशन असेल आणि जिवंत पाणी आहे गुड गुड प्लेस वाव किती सुंदर स्वप्न आहे म्हणजे अधिकाऱ्यांना जेव्हा असे स्वप्न पडायला लागतील तेव्हा ते खरंच प्रत्यक्षात येऊ शकतं तर सर जसं मी मॅडमचा शेवटचा प्रश्न मी मॅडमला विचारला होता तर तुम्ही सरांसाठी काय बोलाल तुमच्या मनातल्या भावना सेम तुमच्याच वाटी तो क्वेश्चन तो मॅडम लिए मी बोलूंगा की आप, आप मेरी जिंदगी में आई हैं आपने मेरे जीवन को परिपूर्णता दी है और आपके आने से मेरा जीवन और हमारा आपका जो सानिध्य है उसने एज ए ह्यूमन बीइंग एज ए मनुष्य मुझे और मेच्योर किया है और मेरे अस्तित्व को आपने सार्थक किया है इसलिए मैं चाहूंगा कि मैं जब तक जीवित रहूं आपका साथ मुझे ए, मिलता रहे वाव शेवट का प्रश्न है कि मैम घर मध्य तुम्हें कुछ लाक मारता <laughs> <laughs> मोक्षदाला नॉर्मली जेव्हापासून आम्ही भेटलेलो आहे तेव्हापासून मी मोक्षदाला मोका मोका हा मोका मारतो मला आवडतं नेम आहे त्याच्यासाठी हा आणि मॅडम तोच प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा प्रेमाने काय हाक मारता तुम्ही सरांना साहेब अय्या मस्त जमलंच की एक मराठमोळी मुलगी घरामध्ये असंच काहीतरी बोलवणार नावाने ना खूप छान वाटलं मॅडम आणि दोघांसाठी सुद्धा शेवटचा प्रश्न आहे की आज आकाशवाणीमध्ये येऊन तुम्हाला दोघांना कसं वाटलं मला खूप छान वाटलं आणि खूप दिवसांनी आम्हाला ऍक्च्युअली एकमेकांसोबत एवढं बसायचा वेळ पण मिळाला आणि एकमेकांच्या ज्या एकमेकांप्रतीच्या ज्या भावना आहेत त्या या निमित्ताने थोड्याशा उजागर झाल्या थोडा हसी मजाक झाला नाही तर आम्ही नेहमी सिरियस असतो किंवा खूप गंभीर गंभीर विषयांमध्ये बुडलेले असतो पण आम्ही पण माणूसच आहोत आणि आम्हाला पण मन आहे आमचं पण पर्सनल लाईफ आहे आणि ते तुमच्या निमित्ताने कुठेतरी आम्हाला दोन चांगले क्षण मिळाले याबाबत आय एम थँकफुल आकाशवाणी नम्रता लीना प्रियांका आ, तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद इनफॅक्ट मी आकाशवाणीच्या खूप जुना श्रोता आहे आणि <laughs> विविध भारती कालापासून आम्ही आकाशवाणीने खूप सकारात्मक रोल माझ्या आयुष्यामध्ये राहिलेला आहे आकाशवाणीचा आज इथे आलो मला आनंद वाटला इनफॅक्ट आकाशवाणी औरंगाबादच्या इन्फ्रास्ट्रक्चर बघून आय वॉज सरप्राईज इट्स अ गुड इन्फ्रास्ट्रक्चर आणि आता आ, पर्यंत ज्या प्रमाणे नम्रता लीना आणि प्रियंका तुम्ही ज्या ज्याप्रमाणे आमच्यासोबत इंटरॅक्शन केलेलं आहे आणि जसे प्रश्न विचारले त्या बघून आणि मला असं वाटत आहे की आकाशवाणीचे भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे <laughs> आणि आपली जे टेक्निकल टीम आहे आणि ऑबियसली यू गायज आर डुईंग ए ग्रेट वर्क फॉर दिस सोसायटी अँड दॅट मस्ट बी अप्रिशिएटेड सो आय अप्रिशिएट टू ऑल ऑफ यू अँड बहुत दिलसे शुक्रिया सर आस्तिक कुमार सर आणि मोक्षदा मॅडम तुम्ही तुमचा इतका बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आणि तुमच्या जीवनाविषयी तुमच्या सहजीवनाविषयी आम्हाला जाणून घेता आलं तुम्ही इतकं छान भरभरून बोललात याच्यासाठी आकाशवाणी केंद्र आणि भगिनी मंडळ विभागातर्फे मी आपल्या दोघांचीही खूप खूप आभारी आहे धन्यवाद